सिद्धार्थ काळे, आपण बघत आहात दिव्य सम्राट टाइम्स न्यूज. मी आज शिवसेना नगरसेवक शंकर हुंडारे यांच्या कार्यालयामध्ये आहे. आज दसरा आहे, दसऱ्याच्या निमित्ताने आज दसरा मेळावा आहे. परंतु कोविड कारणामुळे काही वर्षापासून दसरा मेळावा झाला नाही, परंतु आज पहिल्यांदाच शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यानंतर माननीय उद्धव ठाकरे यांना यांचे भाषण ऐकण्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक त्या ठिकाणी जात असतात. परंतु यावर्षी आता प्रथमच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. आपण नगरसेवक एकनाथ हुंडारे यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊ. तर काय सांगणार आपण आजचा जो दसरा मेळावा आहे या संदर्भामध्ये आपण काय सांगणार? आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे खरोखर या करोना काळामध्ये जेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आजपर्यंत साहेबांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. आज जो कोविड आज आटोक्यात आला आहे, कोविड गेला नाही परंतु कोविड आटोक्यात आला आहे आणि सर्व नियम पाळून आज प्रथमतः अनेक वर्षांनंतर दरवर्षी दसरा उत्सव बोलताना शिवाजी पार्कला होत असताना यावर्षी देखील गेल्या वर्षी करता नाही आला, पण ह्यावर्षी मर्यादित लोकसंख्येमध्ये आणि मर्यादित आमचे नगरसेवक उपविभाग प्रमुख आमदार यांच्या माध्यमातून आणि शाखा प्रमुख षण्मुखानंदला मर्यादित लोकसंख्येमध्ये हा आज उत्सव साजरा होत आहे. दसरा मेळाव्यासाठी लोकांनी सगळ्यांनी तिथे मर्यादित लोक येणार आहेत. दसऱ्या आज दसरा सण आहे, या दसऱ्या संदर्भाच्या संदर्भामध्ये आपण जनतेला काय सांगणार आहे? मी दसऱ्याच्या या सर्व जनतेला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. खरोखर हा हिंदू सण असताना सर्व समाजातील लोक अत्यंत उत्साहाने साजरा करत असतात. परंतु एवढंच मी सांगतो, कोविड गेलेले नाही आणि लोकांनी आताही आपल्या मुलाबाळांची आपल्या सर्व घरातील परिवारांची काळजी घेऊन कोविडच्या काळामध्ये जसा संघर्ष आपण केला आता चांगले आपल्या कोविड आज कमी होत असताना आपण तरी काळजी घ्यायची आहे. आणि दसऱ्यानिमित्त सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आहे. तर हे होते शिवसेना नगरसेवक एकनाथ हुंडारे. आपण बघितलेला आहे आता शिवसेनेचा जो दसरा मेळावा राहतो, ज्यावेळेस माननीय बाळासाहेब ठाकरे होते त्यांना ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आझाद शिवाजी पार्कवरती जनसमुदाय मोठ्या प्रमाणामध्ये उसळायचा. परंतु कोविड काळामध्ये हा दसरा मेळावा काही कारणास्तव झाला नाही, परंतु आज प्रथमच शंभुकानंद या ठिकाणी हा मेळावा होणार आहे. याकडे आता सर्वांचं लक्ष लागणार आहे की मुख्यमंत्री काय बोलतात आणि काय नाही याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे. दिव्य सम्राट टाइम्स न्यूज, श्यामत सोबत सिद्धार्थ काळे.